लोहा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन 8 जानेवारी 2024 सोमवारी सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आले आहे. यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोहा पोलीस स्टेशनचे निरीक्षक उमाकांत शिंचोळकर यांनी दिली. या स्पर्धेत सहभाग घेणारे लोहा पोलीस स्टेशन अंतर्गत शाळेतील इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. या स्पर्धेतील 3 विजेत्यांना रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. इतर विजेत्यांना पोलीस स्टेशनच्या वतीने ट्रॉफी देण्यात येणार आहे. निबंध स्पर्धा अर्ध्या तासाची आहे. निबंधाचा विषय समाजासाठी पोलिसांची आवश्यकता व महत्त्व, चित्रकलेचा विषय पोलिसांसंबंधीचे चित्र, तर वक्तृत्व स्पर्धेचा विषय रस्ते अपघाताची कारणे व उपाययोजना असा असणार आहे. सहभागी होण्यासाठी संपर्क PSI हालसे 95 52 78 10 91, पोलीस कर्मचारी शिवदास जामकर 99 70 97 54 76, महिला पोलीस कर्मचारी वांजरवाडे 93 54 34 35 79 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोळकर यांनी केले आहे. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस असल्यामुळे 2 जानेवारीपासून 8 जानेवारीपर्यंत पोलीस सप्ताह साजरा केला जातो. यामध्ये पोलीस स्टेशन लोहा या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा वेगवेगळ्या 3 स्पर्धा घेण्यात येणार आहेत. लोहा शहरातील आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये जेवढ्या गावं आहेत, 40 गावांमध्ये ज्या शाळा आहे, या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 5वी ते 10वीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत या सर्वांसाठी ह्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. मुलांना पोलिसांबद्दलची माहिती व्हावी, पोलीस स्टेशनची माहिती व्हावी आणि मुलांमध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पोलीस स्टेशनतर्फे या 3 स्पर्धा घेण्यात येणार आहेत. निबंध स्पर्धामध्ये मुख्यत्वे निबंध स्पर्धा ही अर्ध्या तासाची राहणार आहे. याच्यामध्ये समाजासाठी पोलिसांची आवश्यकता व महत्व निबंधाचा विषय राहणार आहे. समाजासाठी पोलिसांची आवश्यकता आणि त्याचे महत्व काय आहे हा निबंध स्पर्धेचा विषय राहणार आहे. तर चित्रकला हा जो विषय आहे